हिंगोलीमधल्या शिंदेंच्या शिवसेनेनं आपला उमेदवार बदललेला आहे. हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि कोहाळीकरांना आता तिथे तिकीट देण्यात आलेलं आहे. हेमंत पाटलांचं तिकीट रद्द करण्यात आल्यानं त्यांच्या पत्नीला यवतमाळमध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे. यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता आता कट झाला आणि यवतमाळमध्ये हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अत्यंत आभारी आहे आणि खूप आनंद सुद्धा झाला जी माझ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जबाबदारी टाकली. यांना कुठलाही निवडून आल्याच्या नंतर तडा जाऊ दिला जाणार नाही याची दक्षता घेऊ. तर शिंदे गटानं हिंगोलीचा उमेदवार आता बदललेला आहे. उमेदवारी आधी हेमंत पाटील यांना देण्यात आली होती, मात्र त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्यानंतर बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मी मनापासून बाबूराव कदम यांचं अभिनंदन करतो. आम्ही बालपणीचे मित्र आहोत, वर्गमित्र आहेत माझे, आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकलेली आहे. मी या जबाबदारीचं स्वागत करतो. निश्चित थोडीशी वाईट तर वाटतंच, परंतु एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे आणि निश्चित ही जागा निवडून आणण्यासाठी मदत करणार.